नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करतो तुम्ही सर्व मजेत असाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात, संकीर्ण प्रश्नसंग्रह एक मधील प्रश्न क्रमांक 7 चौथा, पाचवा आणि सहावा प्रश्न जो आहे त्याचा आज आपण सराव करूयात. पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याजवळ सेव्ह नसेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे आपण प्रश्न क्रमांक 7 उपप्रश्न 4 सुरू करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे प्रश्न सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर बघा प्रश्न काय आहे. मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयाची बेरीज 31 आहे. 3 मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या 64 होते, तर दोघींची आजची वये काढा. मनीषा आणि सविता यांचं आजचं वय आपल्याला शोधायचं आहे. मग जे शोधायचं आहे ते आपण अगोदर मानून घेऊयात. तर आपण इथे लिहायचं आहे मनीषाचे आजचे वय 1 वय आहे, त्यामुळे आपण एकक वर्ष घ्यायचं आहे, 1 आणि सविताचे आजचे वय y मानू. ओके, तर इथे पहिली अट काय सांगितली आहे, त्या दोघींच्या वयांची बेरीज 31 आहे. म्हणून इथे लिहायचं आहे पहिल्या अटीवरून. पहिली अट काय आहे, दोघांच्याही वयांची बेरीज 31 आहे. म्हणून मनीषाचं आजचं वय आहे 1 अधिक सविताचं आजचं वय आहे 1 आणि या दोघांची बेरीज आहे 31. तर हे जे आपल्याला समीकरण मिळालं ते समीकरण पहिलं असं आपण मानूयात. पुढे काय सांगितलं आहे बघा, 3 मनीषाचे वय सविताच्या त्यावेळेच्या वयाच्या 64 होते. म्हणजे आपल्याला अगोदर दोघींचंही 3 वय शोधावं लागेल. म्हणून मनीषाचे 3 वय, 3 तिचं वय किती होतं, आजचं वय आहे 1, त्यातून 3 वजा करायची. म्हणून 1 - 3 आणि सविताचं वय, त्यावेळेचं वय काय होतं, तर सविताचे 3 वय बरोबर आजच्या वयातून, सविताच्या आजच्या वयातून 3 वजा करायचं. म्हणून y - 3. आता इथे अट काय आहे, तर मनीषाचे 3 वय हे सविताच्या त्यावेळेच्या वयाच्या 64 होते. म्हणून इथे लिहायचं आहे दुसऱ्या अटीवरून काय आहे, 3 मनीषाचे वय 3 मनीषाचे वय सविताच्या त्यावेळेच्या वयाच्या 64 होते. 64 म्हणजे 4 गुणाकार करावा लागेल. म्हणून इथे × 4 कशाचा, तर सविताचा 3 वय. म्हणून सविताचे 3 वय. ओके, आता बघा 3 मनीषाचं वय काय होतं, 1 - 3. म्हणून इथे लिहिलं 1 - 3 = 4 सविताचे 3 वय आहे y - 3. म्हणून इथे लिहिलं y - 3. म्हणून 1 - 3 जसंच्या जसं आलं बरोबर 4 × y उत्तर आलं 4y, 4 × 3 उत्तर आलं -12. आता काय करूयात, ही जी चल आहे ती एका बाजूला घेऊयात आणि जी स्थिर पद आहे ते दुसऱ्या बाजूला घेऊयात. म्हणून हा x आहे तो जसा तसा आला, त्यानंतर हे जे -4y बरोबर चिन्हाच्या डावीकडे येताना ते झाले -4y बरोबर हे -12 जसेच्या तसे येतील
त्यानंतर हे जे वजा तीन आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर झाले अधिक तीन, म्हणून एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा अधिक तीन, उत्तर आलं वजा नऊ. आता हे जे नवीन समीकरण मिळालं या समीकरणाला नंबर दोन देऊया. आता समीकरण एक आणि समीकरण दोन यांचं निरीक्षण केलं तर दोन्ही ठिकाणी एक्स हे तर दोन्ही ठिकाणी एक्स चलाचे सहगुणक समान आहेत. मग आपण काय करूयात, यांची वजाबाकी करूयात, म्हणजे आपल्याला एक्स चलाचं निरसन करता येईल. म्हणून लिहायचं आहे समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू. त्यासाठी दोन्ही समीकरणे एकाखाली एक अशी लिहून घ्यावी लागतील. अगोदर पहिलं समीकरण लिहूयात जे आहे एक्स अधिक वाय बरोबर एकतीस. अगदी त्याच्याखाली दुसरं समीकरण लिहायचं आहे जे आहे एक्स वजा चार वाय बरोबर वजा नऊ. इथे आपण वजाबाकी करणार आहोत म्हणून वजाबाकीचं चिन्ह. वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं की खालील बाजूला जे समीकरण आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होणार, त्यामुळे एक्स झाले वजा एक्स, वजा चार वाय झाले अधिक चार वाय आणि वजा नऊ झाले अधिक नऊ. आता बघा इथे एक्समधून एक्स गेलं, राहिलं शून्य, ते लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर वाय अधिक चार वाय, उत्तर आलं पाच वाय बरोबर एकतीस अधिक नऊ, उत्तर आलं चाळीस. म्हणून हे वाय जसेच्या तसे आले बरोबर हे चाळीस देखील जसेच्या तसे आले. त्यानंतर इथे आहेत पाच वाय, म्हणजे पाच गुणिले वाय आहेत, तर हे पाच बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेल्यानंतर तिथे जाताना ते होतील भागिले पाच. आता हा भागाकार किती येईल तो सांगा बरं मला. तर हे वाय जसेच्या तसे आले आणि पाचाने चाळीसला भाग जातोय का, तर हो, पाच एके पाच आणि पाचा आठा चाळीस. त्यामुळे वायची आपल्याला किंमत किती मिळते इथे, वायची किंमत मिळाली इथे आठ. आता ही जी आठ किंमत मिळाली त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला वायची किंमत मिळाली, मात्र अजून आपल्याला एक्सची किंमत शोधायची आहे. मग आपण काय करूयात, मिळालेली जी वायची किंमत आहे ती वरीलपैकी कोणत्याही एका समीकरणात ठेवूया. तर समीकरण एकमध्येच आपण ही किंमत ठेवूया. म्हणून इथे लिहायचं आहे वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू. म्हणून समीकरण एक अगोदर लिहून घ्यायचं आहे. म्हणून आपण काय करूयात, समीकरण एक जे आहे ते जसंच्या तसं लिहून घेऊयात. तर इथे लिहायचं आहे एक्स अधिक वाय बरोबर एकतीस. म्हणून एक्स अधिक वाय, वायची किंमत आहे आठ बरोबर एकतीस. म्हणून एक्स बरोबर एकतीस आणि हे जे आठ आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर झाले वजा आठ. म्हणून एक्स बरोबर एकतीस वजा आठ, उत्तर आलं तेवीस. तर ही आपल्याला एक्सची किंमत मिळाली, त्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊया. ओके, तर आपल्याला इथे एक्स आणि वायच्या किमती मिळाल्या. पण एक्स आणि वाय आपण काय मानलं होतं, तर एक्स मानलं होतं मनीषाचं आजचं वय आणि वाय मानलं होतं सविताचं आजचं वय. म्हणून आपण तिथे शब्दात लिहून घ्यायचं आहे, म्हणून मनीषाचे आजचे वय तेवीस वर्षे आणि सविताचे आजचे वय आठ वर्षे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला चौथा प्रश्न सोडवून झालेला आहे. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे जाऊयात. पाचव्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर बघा इथे हा प्रश्न काय आहे, एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर पाचास तीन आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार रुपये सातशे वीस आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगारांचा रोजगार काढा. बघा आपल्याला कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढायचा आहे. मग आपण अगोदर ते मानून घेऊयात. तर इथे लिहून घ्यायचं आहे कुशल
कामगाराचा एका दिवसाचा रोजगार रुपये एक्स आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार रुपये वाय मानू. ओके, पहिली अट काय सांगितली आहे की दोघांच्या रोजगाराचं जे गुणोत्तर आहे ते 5/3 आहे. ओके, म्हणून इथे लिहायचं आहे पहिल्या अटीनुसार. ओके, काय आहे पहिली अट? त्यांचं जे गुणोत्तर आहे ते 5/3 आहे. गुणोत्तर कोणाचं? कुशल कामगाराच्या एका दिवसाच्या रोजगाराचं आणि अकुशल कामगाराच्या एका दिवसाच्या रोजगाराचं. मग हे गुणोत्तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो एक्स छेद वाय बरोबर किती आहे 5/3 म्हणजे 5/3. आता आपण इथे काय करूयात, हे सोडवण्यासाठी याचा तिरकस गुणाकार करूयात. म्हणून एक्सचा गुणाकार झाला 3 सोबत, ते झाले 3x बरोबर वायचा गुणाकार झाला 5 सोबत, ते झाले 5y. म्हणून 3x आपल्या जागेत राहिले आणि हे जे 5y आहे त्याला आपण डावीकडे घेऊन आलो, ते झाले -5y बरोबर. आता उजवीकडे काहीच शिल्लक राहिलं नाही त्यामुळे इथे आपण देऊयात 0. आता हे जे समीकरण मिळालं त्याला आपण नंबर 1 देऊया. पुढे काय सांगितलं आहे, एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 आहे. म्हणजे ह्या दोघांची बेरीज 720 आहे. तर इथे लिहून घ्यायचं आहे दुसऱ्या अटीनुसार या दोघांची बेरीज 720 आहे. कोणाची बेरीज? कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराच्या एका दिवसाच्या रोजगाराची. म्हणून इथे एक्स अधिक वाय लिहायचं आहे आपण. म्हणून इथे आलं एक्स अधिक वाय बरोबर किती 720. आता हे जे समीकरण मिळालं त्याला नंबर 2 देऊया. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 दोघांचंही निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की इथे कोणत्याही चलाचे सहगुणक समान नाही. मग आपण काय करूयात, दुसऱ्या समीकरणाला 5 गुणाकार करूयात. म्हणजे इथे 5y करता येतील आणि ते पहिल्या समीकरणासोबत मॅच होतील. ओके, तर आपण इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण 2 5 गुणू. बघा, एक्स गुणिले 5 उत्तर आलं 5x, वाय अधिक 5 उत्तर आलं 5y बरोबर 720 गुणिले 5 उत्तर किती येते बघा 500. 5 × 10 हात चाला 1, 5 × 7 = 35 आणि 1 = 36 म्हणजे हे झाले 3600. तर हे जे समीकरण मिळालं त्याला नंबर 3 देऊया. आता बघा समीकरण 1 आणि समीकरण 3 यांचं निरीक्षण केलं तर दोन्ही ठिकाणी 5y आहेत आणि दोघांचंही चिन्ह वेगवेगळं आहे. म्हणजे जर आपण ह्या दोन्ही समीकरणांची बेरीज केली तर आपल्याला 5y निरसन करता येईल. म्हणून इथे लिहायचं आहे समीकरण 1 व 3 ची बेरीज करू. आता ही बेरीज करण्यासाठी दोन्ही समीकरणे एका खाली एक लिहून घ्यावी लागतील. अगोदर पहिलं समीकरण लिहूया जे आहे 3x - 5y बरोबर 0. अगदी त्याच्या खाली तिसरं समीकरण लिहायचं आहे जे आहे 5x + 5y बरोबर 3600. इथे आपण बेरीज करणार आहोत म्हणून बेरजेचं चिन्ह. 3x + 5x उत्तर आलं 8x, त्यानंतर -5y + 5y या निरसन झालं ते लिहिण्याची गरज नाही बरोबर 0 + 3600 उत्तर आलं 3600. म्हणून हा एक्स जशा जसा आला बरोबर 3600/8. आता 3600 8 भाग दिल्यानंतर काय उत्तर येतं ते सांगा बरं. तर 8 × 8 आणि 8 × 32 उरले 4. त्या 4 शून्य आलं 8 × 5 = 40 800.
त्यामुळे ही किंमत किती मिळाली आपल्याला एक्सची, एक्सची किंमत मिळाली आपल्याला 450. म्हणून पुढे लिहायचं आहे म्हणून एक्स बरोबर 450. आता ही जी एक्सची किंमत मिळाली त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया. ओके, आपल्याला एक्सची किंमत मिळाली, अजून वायची किंमत शोधायची आहे. मग काय करूयात, आपण दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सची किंमत भरूया. तर इथे लिहायचं आहे एक्स बरोबर 450 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. तर अगोदर दुसरं समीकरण लिहावं लागेल जे आहे एक्स अधिक वाय बरोबर 720. म्हणून एक्सची किंमत किती आहे 450, ते इथे लिहूयात अधिक वाय बरोबर 720. म्हणून वाय बरोबर 720 आणि हे जे 450 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेल्यानंतर झाले वजा 450. म्हणून वाय बरोबर 720 वजा 450 उत्तर आलं 270. तर ही आपल्याला कसली किंमत मिळाली, ही किंमत मिळाली आपल्याला वायची. तर ह्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वाय यांच्या किमती मिळालेल्या आहेत. मात्र एक्स आणि वाय काय मानलं होतं आपण, त्या कामगारांचा रोजगार. म्हणून आपण इथे लिहून घ्यायचंय म्हणून कुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार 450 रुपये आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार 270 रुपये आहे. तर अशा पद्धतीने आपला पाचवा उपप्रश्न देखील सोडवून झालेला आहे. आता आपण सहावा उपप्रश्न सोडवूयात. सहावा प्रश्न काय आहे बघा, एका सरळ रस्त्यावर ए आणि बी ही दोन ठिकाणे आहेत, त्यातील अंतर 30 किलोमीटर आहे. हमीद मोटरसायकलने ए पासून बीच्या दिशेने जाण्यास निघतो, त्याचवेळी जोसेफ मोटरसायकलने बी पासून एच्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याचवेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद 3 तासांनी भेटला असता. तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता, आपल्याला इथे प्रत्येकाचा प्रवासाचा वेग शोधायचा आहे. कुणाचा, हमीदचा आणि जोसेफचा. तर अगोदर ते आपण मानून घेऊयात. म्हणून इथे लिहायचं आहे हमीदचा प्रवासाचा वेग बरोबर एक्स मानू. पण हा वेग आहे तर वेगाचं जे एकक असतं ते असतं किलोमीटर प्रति तास. म्हणून आपण इथे लिहूया किलोमीटर पर अवर. ओके, त्यानंतर जोसेफचा जो वेग आहे तो देखील मानून घेऊयात. म्हणून इथे लिहायचं आहे जोसेफचा प्रवासाचा वेग बरोबर वाय आणि याचं देखील एकक असेल किलोमीटर पर अवर. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटीशी आकृती तयार करूया. एक सरळ रस्त्यावर ए आणि बी दोन ठिकाणे आहेत. समजा हा सरळ रस्ता आहे, इथे ए ठिकाण आहे, इथे बी ठिकाण आहे, बरोबर. आणि त्यामधील अंतर आहे 30 किलोमीटर. 30 किलोमीटर हमीद मोटरसायकलने ए पासून बी कडे जातो. म्हणून इथे हमीद ए पासून बी कडे जातो आणि त्याचवेळी जोसेफ बी पासून ए कडे येतो. म्हणून इथे लिहायचं आहे जोसेफ बी कडून ए कडे येतो आणि त्यांना किती वेळ लागतो, 20 मिनिट. आणि ते एकमेकांना 20 मिनिटमध्ये एकमेकांना भेटतात.
तर बघा, आपण जो वेग मानलेला आहे त्याचं एकक आहे किलोमीटर प्रति तास, आणि इथे मात्र आपल्याला मिनिट दिलेलं आहे. तर हे जे मिनिट आहे त्याला आपण अगोदर तासामध्ये बदलून घेऊयात. मग ते कसं बदलायचं, तर इथे लिहून घेऊयात 20 मिनिट. आता ह्या मिनिटाला जेव्हा तासामध्ये बदलायचं असतं तेव्हा काय करतो आपण, तर त्या दिलेल्या मिनिटांना एका तासामध्ये जितकी मिनटं असतात त्याने भागाकार करावा लागतो. तर हे 20 जसे जसे आले आणि एका तासात मिनटं किती असतात, 60. आता हा भाग जातोय का बघा, तर बघा 20 एके 20 आणि 20 त्रिक 60 म्हणजे आपल्याला इथे उत्तर किती मिळालं, 1/3 आणि ह्याचं एकक काय असेल, तास. आता इथे आता आपण विचार केला तर बघा आपल्याला इथे अंतर दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे आणि वेग शोधायचा आहे. मग आपल्याला इथे अंतर दिलेलं असल्यामुळे अंतराचं सूत्र वापरता येईल. काय आहे अंतराचं सूत्र, तर अंतराचं सूत्र आहे अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. तर हे सूत्र आपल्याला इथे वापरून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर हे जे सूत्र आहे त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया. हे सूत्र आपण सायन्समध्ये अभ्यासलेलं आहेच. ओके, तर बघा इथे पहिली अट काय आहे, पहिली अट आहे ते दोघे जेव्हा एकमेकांच्या दिशेने जातात तेव्हा ते 20 मिनिटांमध्ये एकमेकांना भेटतात. ओके, तर ते अंतर किती कापतात, दोघं मिळून 30 किलोमीटर अंतर कापतात. म्हणजे हमीदने कापलेले अंतर आणि जोसेफने कापलेले अंतर यांची जर बेरीज केली तर आपल्याला 30 किलोमीटर मिळेल. बरोबर, तर इथे लिहून घ्यायचं आहे पहिल्या अटीवरून हमीदने कापलेले अंतर अधिक जोसेफने कापलेले अंतर बरोबर एकूण अंतर. आता हमीदने कापलेले अंतर कसं शोधायचं, तर हमीदने कापलेले अंतर शोधण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला, हे सूत्र वापरावं लागेल. तर बघा काय आहे, हमीदने कापलेले अंतर वेळ गुणिले वेग. तर वेळ किती आहे, 1/3 आणि त्याचा वेग किती आहे, त्याचा वेग आहे एक्स, म्हणून इथे लिहिलं एक्स. अधिक जोसेफने कापलेले अंतर, इथे देखील हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. तर वेळ आहे 1/3 गुणिले जोसेफचा वेग आहे वाय बरोबर एकूण अंतर. एकूण अंतर किती सांगितलं आहे, 30 किलोमीटर, म्हणून इथे लिहिलं 30. आता इथे जर आपण निरीक्षण केलं तर इथे जी दोन्ही चल आहेत त्यांचे सहगुणक अपूर्णांक आहेत. त्या अपूर्णांकांचं निरीक्षण केलं तर दोन्ही ठिकाणी छेद जो आहे तो 3 आहे. मग आपण काय करूयात, हा छेद काढून टाकण्यासाठी इथे आपण 3 गुणाकार करूयात. म्हणून सर्व पदांना 3 गुणूया. तर ते काय होईल बघा, 1/3x × 3 अधिक 1/3y × 3 बरोबर 30 × 3. आणि हे कधी झालं, तर सर्व पदांना 3 गुणू. ओके, तर काय होतंय बघा, इथे छेदाचे 3 आणि अंशाचे 3 निघून गेले, पुन्हा छेदाचे 3 आणि अंशाचे 3 निघून गेले. त्यामुळे इथे काय राहिलं, 1 × x उत्तर आलं एक्स, अधिक 1 × y उत्तर आलं वाय बरोबर 30 × 3 उत्तर आलं 90. हे जे समीकरण मिळालं त्याला नंबर 1 देऊया. आता दुसरी अट काय सांगितली आहे बघा, जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर हमीद त्याला 3 तासांनी भेटला असता. तर हे समजून घेण्यासाठी आपण पुन्हा एक आकृती तयार करून घेऊयात. समजा हे अंतर आहे ए आणि बी. ओके, हे 30 किलोमीटर अंतर आहे. यावेळी मात्र काय होतं, जोसेफ जो आहे तो विरुद्ध दिशेने जातो. ओके, आणि जो हमीद आहे तो मात्र आपल्या नेहमीच्या दिशेने प्रवास करत असतो. आता हे दोघे जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांनी जवळपास 3 तासाचा प्रवास केलेला असतो. म्हणजे ह्या 3 तासात हमीदने कापलेलं जे अंतर आहे ते जोसेफने कापलेल्या अंतराच्या 30 किलोमीटरने अधिक आहे. बरोबर, तर हेच आता आपण लिहून घेऊयात.
दुसऱ्या अटीनुसार आता बघा हवीनने जे 3 तासामध्ये कापलेले अंतर आहे ते किती आहे तर इथे लिहायचं आहे हमीदने 3 तासात कापलेले अंतर बरोबर किती आहे जोसेफने 3 तासात कापलेले अंतर अधिक 30 किलोमीटर म्हणून इथे लिहायचं आहे 30 किलोमीटर अधिक जोसेफने 3 तासात कापलेले अंतर आता हे जे रफ वर्क होतं ते आपण डिलीट करूयात. आता बघा हमीदने 3 तासात किती अंतर कापलं तर पुन्हा आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे वेळ गुणिले वेग. इथे वेळ किती आहे इथे वेळ आहे 3 तास गुणिले हमीदचा वेग आहे एक्स म्हणून इथे आलं 3x बरोबर हे 30 जसेच्या तसे आले अधिक जोसेफने 3 तासात कापलेले अंतर तर जोसेफचा वेळ आहे 3 तास गुणिले जोसेफचा वेग आहे वाय म्हणून इथे 3y. आता बघा इथे काय होतं हे 3x जसेच्या तसे आले त्यानंतर हे जे 3y आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणले ते झाले -3y बरोबर 30. इथे प्रत्येक पदाला आपण 3 ने भाग देऊ शकतो म्हणून 3x ला जर 3 ने भाग दिला राहिला फक्त x -3y ला 3 ने भाग दिला राहिले -y बरोबर 30 ला 3 ने भाग दिला राहिले 10. आता हे जे नवीन समीकरण मिळालं त्याला आपण नंबर 2 देऊया. आता हे समीकरण कधी मिळालं तर सर्व पदांना 3 ने भागून ते लिहायचे कंसात सर्व पदांना 3 ने भागून. ओके आता समीकरण 1 आणि समीकरण 2 यांचं निरीक्षण केलं तर दोन्ही ठिकाणी वाय चलाचे जे सहगुणक आहेत ते समान आहेत आणि त्यांचं चिन्ह वेगवेगळं आहे. मग आपण जर यांची बेरीज केली तर आपण वाय चलाचं निरसन करू शकतो म्हणून इथे लिहायचं आहे समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. समीकरण 1 आहे एक्स अधिक वाय बरोबर 90 तर समीकरण 2 आहे एक्स -y बरोबर 10. इथे आपण बेरीज करणार आहोत. बघा एक्स अधिक एक्स उत्तर आलं 2x त्यानंतर अधिक वाय -y निघून गेलं ते लिहिण्याची गरज नाही बरोबर 90 अधिक 10 उत्तर आलं 100. आता आपण बाजूला लिहून घेऊयात म्हणून एक्स जशा जसे आले बरोबर 100 आणि हे जे 2x आहेत म्हणजे 2 गुणिले x आहेत तर हे 2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेल्यानंतर ते झाले -2 म्हणून एक्स बरोबर आता इथे कितीने भाग जातो हे सांगा बरं तर 2 × 1 = 2 आणि 50 × 100 म्हणजे आपल्याला इथे एक्सची किंमत किती मिळाली एक्स मिळालं 50. त्याला अगोदर आपण फ्रेम तयार करून घेऊया. आता आपल्याला एक्सची किंमत मिळाली अजून आपल्याला वायची किंमत मिळवायची आहे मग काय करूयात ही किंमत जी आहे ती वरीलपैकी कोणत्याही समीकरणात ठेवूया तर समीकरण 1 मध्ये ही किंमत ठेवूया म्हणून इथे लिहायचं आहे एक्स बरोबर 50 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. तर अगोदर समीकरण 1 जसंच्या तसं लिहून घ्यावं लागेल जे आहे एक्स अधिक वाय बरोबर 90 म्हणून एक्सची किंमत आहे 50 अधिक y बरोबर 90 म्हणून हे y जसेच्या तसे आले बरोबर हे 90 जसेच्या तसे आले आणि हे जे 50 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेल्यानंतर झाले -50 म्हणून y बरोबर 90 - 50 उत्तर आलं 40. आता ही जी 40 किंमत मिळाली त्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊया. तर एक्स आणि वायची किंमत आपल्याला मिळाली पण एक्स आणि वाय आपण काय मानलं होतं तर त्या दोघांचा प्रवासाचा वेग म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे म्हणून हमीदचा प्रति तास वेग 50 किलोमीटर पर अवर
आणि जोसेफचा प्रतितास वेग 40 किलोमीटर पर अवर आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा सहावा उपप्रश्न देखील सोडवून झालेला आहे आणि या सोबतच आपला संकीर्ण प्रश्न संग्रह एक हा पूर्णपणे सोडवून झालेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, थँक्यू।